परम पूज्य सेवागिरी महाराज रथोत्सव संपन्न झाला. सातारा जिल्ह्यातील सातारा पंढरपूर रोडवर असणारे धार्मिक ठिकाण म्हणजेच पुसेगाव. या गावामध्ये श्री सेवागिरी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे व भक्तभाविकांना आकर्षित करणारे ठिकाण मानले जाते. सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ रथोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. आणि त्यांच्या या उत्सवानिमित्त जो रथपूजन रथ असतो, रथातील मार्गाची घटना मिरवणूक काढली जाते. त्या रथाला जो गरगरिबांचे नवसाचे लाखो रुपयाचे नोटाचे हार बांधले जातात. या येणाऱ्या निधीतून हा जनकल्याण अर्थ हा समाजाचा गोरगरिबांचा कामाचा करणाऱ्यांचा हा पैसा असतो, नवसाचा पैसा असतो. हा येणारा पैसा याच भाविकांच्या अष्टपुजेसाठी तालुका असतात. सातारा जिल्ह्यामध्ये काही भाग दुष्काळामध्ये येत असतो, तर त्या ठिकाणी आपण पाणी आडवा पाणी जिरवा जलचंद्राची कामं येणाऱ्या पैशाच्या निधीतून आपण 3 ते 4 कोटी रुपयाचे सेवाच्या माध्यमातून आदरणीय आपले जलचंद राजे श्री राणासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या वेदावती हरा नदीचा आपण पुनरुज्जीवन छोटे मोठे बंधारे बांधलेले आहेत, शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कन्या शाळा प्राधान्य मोठ्या शिक्षण या ठिकाणी बघण्यात अशा प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं सेवागिरी महाराजांच्या नावारूपाने येत असलेले आध्यात्मिक क्षेत्रात देवस्थान आहे. या निमित्ताने येणाऱ्या लाखो या उत्सवासाठी लाखो भाविक पुसेगाव गावी महाराजांच्या दर्शनासाठी येतात, यात्रेचा आनंद घेतात. पाहूया स्टार्स महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट. यात्रेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेले असते. या ठिकाणी जनावरांची यात्रा पण मोठ्या प्रमाणात भरते. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी लोक येतात, त्यामुळं ही यात्रा अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली बघण्यासारखी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी यात्रेसाठी येतात. ही यात्रा अतिशय सुंदर आणि अतिशय छान आहे. या ठिकाणी देवाचं महात्म्य अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळे लोक या ठिकाणी रथावरती आपल्या स्वइच्छेने स्वखुशीने पैशाचे दान करत असल्याने आज आपण रथावरती सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधील असणारे हे पुसेगाव ठिकाण आणि या पुसेगाव ठिकाणमध्ये हा सेवागिरी महाराज यांचा रथोत्सव हा आपल्याला पाहायला मिळत आहे. या रथोत्सवासाठी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे भक्त भाविक हे या यात्रेमध्ये दिसू लागतात. त्या यात्रेचं स्वरूप हे अत्यंत मोठं स्वरूप असतं. तर नावाजलेल्या सातारा जिल्ह्यातील यात्रा म्हणजे ही पुसेगाव यात्रा. या पुसेगाव यात्रेमध्ये शेतकऱ्यापासून ते लहान मुलांपर्यंत खेळणाऱ्या संपूर्ण जे या ठिकाणचे परिसरातील व जिल्ह्यातील जे लोक येतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणात इथं होत असती. ही पुसेगाव यात्रा म्हणणं की भक्तभाविकांचं श्रद्धास्थान ठरलेलं आहे. यात्रा म्हणलं की खाद्यप्रमंती आणि खाद्यप्रमंती ही करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. तर याबरोबरच आज आपण यात्रेमध्ये चर्चा करूया की म्हणजे हे मिठाईचं दुकान आणि या मिठाईच्या दुकानात आपण निमित्त दुकानं सुरू आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे जाता वगैरे होतो दुष्काळाच्या असल्यामुळे थोडंफार या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून हे लक्षात येतं की हा भाग दुष्काळी असल्यामुळे यात्रेवरती देखील दुष्काळाचा मोठा परिणाम होतो आणि या परिणामामुळं त्यांच्या धंद्यावरती देखील यात्रेचा परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तरी सुद्धा या दुष्काळी भागात हे जे दुकानदार असतात जे भाविक असतात त्यांच्यासाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीची मिठाई या ठिकाणी ते बनवतात आणि देतात.
या ठिकाणी आपल्या बरोबर बरेच भक्तगण आहेत जे यात्रेसाठी आलेले आहेत. दादा तुम्ही कुठून आले आहात? तडवळे या ठिकाणावरून आलेले आहेत. तुम्ही इथे येण्याचं कारण? रथाला हे काय वैशिष्ट्य आहे रथाचं? काय नक्की काय पण नवसाला पावणार या ठिकाणी भक्त भाविक आलेले आहेत. ते सांगतात की भक्त हे भक्ताला पावणारा हा सेवागिरी महाराज आहेत आणि त्यासाठी ते या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत. यात्रा मंडळ ही आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे या ठिकाणी मनोरंजन आणि लहान मुलांचं जे मनोरंजनाचं साहित्य असतं ते आणि आज आपण या पुष्कळ यात्रेत बघत आहोत. मोठ्या संख्येनं आलेल्या जिल्ह्यातून व पूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक हे या ठिकाणी मनोरंजनासाठी या यात्रेमध्ये आपली सर्व कुटुंब या ठिकाणी मनोरंजनासाठी येत असतात. या ठिकाणी पाळणे खाद्यपदार्थ तसेच असंख्य ज्या वस्तू असतात महिलांच्या त्या त्यांची झुवाल या ठिकाणी मांडून ही यात्रा भरलेली आहे. या यात्रेचं भव्य स्वरूप पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात. स्टार महाराष्ट्रासाठी सचिन पवार.